गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडनं होऊ देऊ नका, कारण इतर काय करतील त्यांचं काही मला कल्पना नाहीये, पण आपली परंपरा आहे, आपण आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आहोत आणि या दसरा मेळाव्याकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे या समिती म्हणेन आपल्या देशाबरोबर देशातले जे आपले बांधव भगिनी संपूर्ण जगात राहत आहेत त्यांचं पण लक्ष लागलेलं आहे, आजच्या या निकालाकडे सुद्धा त्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की उत्साहामध्ये या, वाजत गाजत या, पण शिस्तीने या आणि कुठेही आपल्या परंपरेला गालबोट लागेल असं वागू नका, असं होऊ देऊ नका, एवढंच मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं. उद्धवजी, यामध्ये आता एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा. पोलिसांनी लॉ अँड ऑर्डर सांभाळत असतील, परंतु शिवसैनिकांना त्याबाबतची भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण दोन गट झाले आहे, त्याच्यामुळे कुठे ना कुठे अडचण. दोन गट नाही झालेले, एक शिवसेना आमची आहे ती तशीच आहे, तुम्ही तर पाहता ती आणखीन वाढलेली आहे, फोफावलेली आहे. परवाचा मेळावा हा फक्त आमच्या मुंबईतल्या गटप्रमुखांचा मेळावा होता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माननीय कोर्टाने राज्य सरकारवरती टाकलेली आहे, त्याच्यामुळे राज्य सरकार सुद्धा याला जबाबदार राहणार आहे आणि राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल अशी मला आशा आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आणि त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण वाईटाचा विचार करू नये. आपण असं म्हणतो ना शुभ बोलणाऱ्या, म्हणजे ती म्हण आहे म्हणून मी बोलतोय. तर आता चांगली सुरुवात झालेली आहे आणि विजयादशमीचा मेळावा हा पहिला मेळावा सुद्धा मला आठवतोय, माझे आजोबा तिथे होते, साहजिकच शिवसेना प्रमुखांनी परंपरा सुरू केली आणि तीच परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. म्हणजे पहिल्या मेळाव्याच्या भाषणात मेळाव्याचं आजोबांचं भाषण सुद्धा आजही माझ्याकडे आहे, तर तेव्हापासूनची आतापर्यंतची ही परंपरा आहे. एक मधला करोनाचा काळ गेला तर कधी मेळावा आम्ही चुकवलेला नाही, ती परंपरा आम्ही पुढे देतो. कोरोनाच्या काळामध्ये आपण जसा मेळावा घेतला त्यावेळेस काय प्रतिष्ठेची लढाई झाली, कारण की भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र तुम्हाला मेळावा करू द्यायचा नाही असा का प्रतिष्ठेचा प्रश्न आला? त्यांनी केला, मी नाही, त्याच्यामुळे त्यांना विचारा मी कसं सांगू. अगोदर बघितलं तर ज्यावेळी हे 40 आमदार शिवसेनेतनं बंडखोरीतून बाहेर पडले त्यावेळी तुम्ही न्यायालयामध्ये गेला होता, सुप्रीम कोर्टात गेलेला एकूण या सगळ्या प्रक्रियेत, त्यावेळी तुम्ही म्हटला होता की ही फक्त न्यायालयाची लढाई नाही तर आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे की नाही. आणि नाही 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 असं नाही, असं नाही बोललेलो मी. आपल्याला नम्रपणाने सांगतो, मी परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललोय, जे मी माझ्या आत्ताच्या निवेदनाच्या सुरुवातीला बोललो की न्यायदेवतेवरचा विश्वास आमचा सार्थक ठरला आणि हा लोकशाहीचा विजय. मी परवा सुद्धा असंच बोललो, ते पुन्हा बोलतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये जो वाद सुरू आहे त्याचा निकाल हा केवळ शिवसेनेचा भवितव्य ठरवणारा नसणार आहे, तर आपल्या देशातल्या लोकशाहीचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारा तो निकाल लागणार आहे. आणि म्हणून देशाची लोकशाही, देशातील लोकशाही किती काळ आणि कशी राहील याच्याकडे सर्व जगाचं लक्ष आहे. आमची पूर्ण मी काय म्हणेन श्रद्धा आहे, गाढ विश्वास आहे, पण मी त्यांच्या गटातला आमदार नाही की सुप्रीम कोर्टात काय होईल ते जसं बोलतात तसं मी बोलणार नाही. माझ्या मनामध्ये न्यायदेवतेबद्दल विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने मला असं वाटतं की लोकशाहीचं भवितव्य काय असेल करोनाचा तो निकाल लागणार आहे. काय लागेल हे मी कसं काय सांगू शकतो. पहिला संघर्षाचा विजय झाला आहे, दुसऱ्या संघर्षाची पुन्हा लढाई गरजेची आहे, त्या संघर्षासाठी तुम्ही तयार असे नाही. असे अनेक संघर्ष आणि अनेक विजय आजपर्यंत मी मिळवलेले आहेत, त्याच्या पुढे सुद्धा विजय मिळू त्याच्यात काय. उद्धव साहेब, या निकालाने सर्व शिवसैनिकांच्या आशा आहेत तर पल्लवीत झालेल्या आहेत, त्यांना आशा आहे की पुढचे निकाल देखील आपल्याच बाजूने. अरे बाबा, पण हे आम्ही बोलू शकत नाही, कारण आम्ही न्यायदेवतेकडे एका वेगळ्या श्रद्धेने आणि भावनेने गेलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळेल. आता भाषण करू का? तुम्ही आज दोन आनंदाचे दिवस आहे, एक तर तुम्ही लढाई जिंकली, आज पुन्हा घरी वाढदिवस आहे, एका वेळात दोन गिफ्ट मिळाले असं वाटतं. तुम्ही न्यायदेवतेवर विश्वास आहे असं म्हटलं जातं, पण कुठेतरी त्याच्या मागचा यंत्र त्याच्यामध्ये काय बोलायचं नाहीये. सगळ्यांना धन्यवाद देतो.